श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या आजच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की इकडे श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाखाली बसलेले असताना त्यांनी पानाचा विडा खाल्लेला असतो हे माहीत असताना सुद्धा इकडे सुंदराबाई येते सुंदराबाई स्वामींसाठी दूध आणती ती स्वामींना म्हणती स्वामी देवा हे तुम्ही दूध पटकन पिऊन टाका बरं स्वामी म्हणता तुला दिसत नाही का में पाना दूद मी पानाचा विडा खाल्ला आहे आणि तुम्हाला दूध काय प्यायला सांगती त्यावेळेस ती म्हणती हे बघा तुम्ही मला काही सांगू नका तुम्हाला हे दूध आता प्यायचंच आहे अहो मी तुमची काळजीच करणार ना स्वामी म्हणता असं आहे का ठीक आहे आणि ते दूध मी पितो इकडे श्री स्वामी समर्थ महाराज सुंदराबाईकडून तो ग्लास घेता आणि दूध पिता हे सगळं नरहरी पाहत असता नरहरी भुजंगा विचार करता की स्वामी महाराज या सुंदराबाईला काहीच कसं म्हणत नाही खरंच काही मला कळत नाही ते तेवढ्या तिथे ते सगळेजण येतात त्यावेळेस भक्त मंडळींचा तो जल्लोष पाहून ते काम पाहून श्री स्वामी समर्थ महाराज खूप खुश होता स्वामी महाराज म्हणतात की सगळ्यांनी खूप छान पद्धतीने हे काम केलं आहे त्याच्यामुळेच आज पूर्ण मठाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे खरंच तुमचीच खूप मेहनत आहे त्यावेळेस सर्व स्वामी भक्त म्हणतात स्वामी महाराज हे सगळं तुमच्याचमुळं शक्य आहे त्यावेळेस राधा अक्का पण म्हणतील तारामांशी म्हणतात की हे सगळं तुमच्याचमुळं झालेलं आहे तुमच्याच आशीर्वादामुळं आज आम्ही इथे पोचलेलो आहे त्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात ठीक आहे आता लागा तुमच्या कामाला तेवढ्यात तिथे राजासाहेब आणि राणीसाहेब येतात राजा साहेब म्हणतात की मठाचं बांधकाम पूर्ण झाल्याबद्दल आम्हा इथे मेळावा ठेवणार आहे त्या मेळाव्याला आपला आगमन हवं आहे त्यावेळेस महाराज परवानगी देतात तिथं मेळाव्याची तयारी करायला इकडे सगळे जण जोमाने कामाला लागतात आणि इकडे सुंदराबाई मनामध्ये विचार करती किती छान झालं मठाचं बांधकाम पूर्ण झालं आता या मठावर फक्त माझंच राज्य चालणार आहे त्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराज तिच्या मनातला ऐकता ते म्हणता काय सुंदर आहे काय शिस्तय मनात त्यावेळेस श्री म्हणती काहीच नाही हो मी म्हणते किती छान मठाचं बांधकाम शेवटी पूर्ण झालंच हो आणि हे सगळं माझ्यामुळं झालं बघा ना राधा हक्कानी मला घराबाहेर काढलं त्याच्यामुळेच हा मठ बांधला त्यावेळेस स्वामी म्हणतात हे मात्र चुकीचं गैरसमज करून काही उपयोग होणार नाही मठाचं बांधकामाला इथे आम्ही होतो आणि आमच्या सगळ्या भक्तांसाठीच आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा थे साथी हे वाटसरूंसाठी तो विसावा आहे म्हणून हे मठ बांधणीचं कार्य हे घडून आलं तू काही मनामध्ये गैरसमज करू नको ती हो म्हणती पण मनातून खूप खुश असती की आता मी या मठावर राज्य करणार तसेच स्वामी समर्थ महाराज काहीच बोलत नाही आणि ते मनोमनी हसतात इकडे रामाचार्य हे सगळं काही पाहत असतो सुद्धा म्हणत असतो बघा बघा शेवटी मुंग्यांनी वारूळ तयार केलंच म्हणावं शेवटी त्यांनी मड बांधलास रामाचार्य म्हणतात हो ना बांधू दे ना अजून कुठे काही झालेलं नाही आहे तेवढ्या ती ते गया येते ती म्हणती की मला स्वामींसाठी फुलं पाहिजे आहे तेव्हा नरहरी म्हणतात तुम्ही काहीच काळजी करू नका सगळी व्यवस्था होणार आहे उद्या खूप जोरामध्ये दिमाखाने इथे मेळावा होणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा तुम्ही काहीच काळजी करू नका आणि वया खूप खुश होती थी, आणि म्हणती ठीक आहे इकडे सुमुक म्हणतो बघितलं का केवढी तयारी झाली आहे त्यावेळेस ते म्हणतात आता तू बघ आता या भक्तांचं काय होतं आहे ते असे म्हणत असताना रामाचार्यांच्या योजना काही वेगळ्याच असतात पण स्वामी त्याच्यावर लक्ष ठेवलेले असतात आणि इकडे सुद्धा चोडप्पा महाराज हे स्वामींच्या चरणाची माती ये ये ही येसूला आणतात ते म्हणतात येसू तुला काही त्रास होत असेल तरही स्वामींच्या चरणाची माती घे आणि याचं दर्शन कर ती स्वामींच्या चरणाची माती सगळे म्हणता भक्त मंडळी उद्या खूप होणार आहे पण चोळप्पा स्वामी म्हणतात तो आमचा चोळ्या आहे तो त्याची जबाबदारी पूर्ण करून येणार म्हणजे येणारच एवढा आमचा आत्मविश्वास आहे असे ते म्हणतात आणि हा भाग आता इथे संपलेला आहे तसंच या भागामध्ये आणखीन एक असं दाखवण्यात आलं होतं ते म्हणजे इकडे येसूच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं राधा का त्याला आवडीनुसार खाऊ घालत असती दिवसेंदिवस पुढे जात असतात इकडे कृष्णप्पा म्हणतो की मी स्वामी आजोबांना उद्या काहीतरी देणार आहे त्यावेळेस चोळप्पा म्हणतात तू काय देणार आहे तर ते म्हणतात की स्वामींचा मेळावा आहे तर मी माझ्या स्वामी आजोबांसाठी काही विशेष देणार आहे ते मी फक्त माझ्या स्वामी आजोबांनाच सांगणार आहे त्यावेळेस येसूसुद्धा राधा का म्हणती की येसु तू आता आराम कर उद्या मेळावा होणार आहे तुला जायचं आहे ना स्वामींच्या दर्शनाला मग तू आज काहीच काम करू नको त्यावेळेस येसू हो म्हणती सगळेजण तयारी करत असतात रामाचार्यांची नवीन योजना चालू असती आता बघूया आता पुढे स्वामी काय लीला करणार आहे रामाचार्यांची कोणती नवीन योजना आहे सुंदराबाई आता कोणता मनामध्ये लोभ निर्माण करणार आहे सर्व भक्त मंडळींना कशा पद्धतीने आता सुंदराबाईचा त्रास होणार आहे कशा पद्धतीचा तो मेळावा होणार आहे